लोकसभा चुनाव की घोषणा होते ही भारतीय जनता पार्टी चुनाव की तैयारियों में लग गई है। सोमवार को भाजपा की ओर से बूथ प्रचार शुरू किया गया है। सोमवार को प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे की उपस्थिति में इसकी शुरुआत की गई। महाराष्ट्र 97,125 बूथ वर बूथ स्तरीय कार्ययोजना भारतीय जनता पार्टी ने सुरू केली आहे। राज्यातले 21,323 आमचे नेते पदाधिकारी पंचायत ते पार्लमेंट पर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत, आमचे पदाधिकारी आहे, उद्याच्या काळामध्ये निवडणूक लढणारे पदाधिकारी आहेत, ज्यांना आम्ही दोन दोन बूथ, तीन तीन बूथ दिले आहे। माझ्याकडे सुपर वॉरियर म्हणून दोन बूथ आहे, 28 नंबर आम्ही बैठक घेतली आहे। बूथस्तरीय कार्ययोजनेमध्ये 24 विषयावर आम्ही काम करणार आहोत। या 24 विषयावर आम्ही काम करून प्रत्येक घरी जाऊन मोदीजींच्या विकसित भारताचा संकल्प, मोदीजींची गॅरंटी घरोघरी जाऊन आम्ही सांगणार आहोत। आणि मला बघा, मी 28 नंबर बूथवर आहोत। या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा बूथवरचा अध्यक्ष जो काँग्रेस पार्टी चालवायचा, त्यांनीसुद्धा भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला। आता बूथ लावायलासुद्धा या बूथवर कोणी काँग्रेसवाला नाही आहे। खरं तर हीच बूथस्तरीय कार्ययोजना आहे। मोदीजींच्या गॅरंटीवर आम्ही गावागावात जाऊन, घरोघरी जाऊन आमचे सुपर वॉरियर या ठिकाणी संपूर्ण बूथवर 51% ची लढाई आम्ही जिंकू, असं या ठिकाणी बूथस्तरीय कार्ययोजनेचा हा भाग आहे।